प्रवीण सूद यांनी सीबीआयच्या संचालक पदाचा पदभार स्वीकारला. तत्कालीन सीबीआय संचालक यांच्याकडून पदभार स्वीकारला. तर 1986 बॅचचे प्रवीण सूद आयपीएस अधिकारी. समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्या लोकार्पण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत. शासन आपल्या दारी योजनेचा शुभारंभ. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचं केलं उद्घाटन. सोलापूर जिल्हा आढावा बैठक घेऊन करणार विविध विकास कामांचं उद्घाटन. छत्रपती संभाजीनगरमध्ये महागाई विरोधात महिला काँग्रेसचं आंदोलन. बारामतीत अवकाळी पावसामुळे झाडांची पडझड. रस्त्यावर झाडं पडल्यानं नागरिकांची गैरसोय. प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांचा येरवडा महिला कारागृहातील महिलांकरता सुसंवाद. कारगरमध्ये महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी बनवण्यात आलेला नवीन रस्ता सिडकोनं खोदला. तर लाखो रुपये खर्च करून बनवण्यात आलेला रस्ता उघडल्यानं स्थानिकांचं आंदोलन. पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी स्थानकावर उभारणार तिसरं रेल्वे जंक्शन. जंक्शनच्या कामासाठी 70 कोटींची मंजुरी. ग्राहकांना सुटी औषधं हवी असल्यास योग्य पद्धतीनं स्ट्रीप कापून हव्या तेवढ्या गोळ्या विकत घेण्याची मुभा मिळणार. कर्ज वसुलीसाठी जबरदस्तीनं वाहन जप्त करणं बेकायदेशीर. पाटणा उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल. इंडिगो एअरलाइन्सच्या कामगारांचं विविध मागण्यांसाठी आज पूर्ण दिवस काम बंद आंदोलन. साधारण 2200 कर्मचारी संपावर. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.